नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। भारत मातेला स्वातंत्र्य करण्याची जी काही चळवळ होती, जो काही लढा त्या ठिकाणी झाला, त्यामधील शेवटच्या घडामोडी आपण अभ्यासत आहोत। राष्ट्रीय सभा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करत होती आणि वारंवार ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करत होती, परंतु ब्रिटिश सरकार भारतीय राष्ट्रीय सभेच्या या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करत होते। त्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे धोरण ठरविले आणि या धोरणानुसार सामुदायिक प्रयत्न न करता एकेका व्यक्तीने त्या ठिकाणी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने ब्रिटिशांचे कायदे मोडण्याचा ठराव त्या ठिकाणी घेण्यात आला। ब्रिटिशांचे कायदे भंग करण्याचं ठरवलं एकेका व्यक्तीने आणि मग याच धोरणाला, याच चळवळीला वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात। म्हणजे सामुदायिक त्या ठिकाणी प्रयत्नाला यश येत नाही हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांचे कायदे एकेकाने मोडायचे, एकेकाने ब्रिटिशांचा निषेध करायचा, ब्रिटिश विरोधी युद्ध प्रचार करायचा, याच धोरणाला वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात। या धोरणानुसार सर्वात प्रथम त्या ठिकाणी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांनी सत्याग्रहात भाग घेतला। विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होण्याचा मान मिळवला। त्यांनी ब्रिटिशांचा त्या ठिकाणी कायदेभंग केला। विनोबा भावे हे महात्मा गांधीजींचे अनुयायी होते। विनोबा भावे यांच्या नंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि आपल्या भारत मातेसाठी ब्रिटिशांचे कायदे मोडले आणि तुरुंगवास स्वीकारला। तर अशा प्रकारे बालमित्रांनो, आपल्या या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये वैयक्तिक सत्याग्रह ही सुद्धा एक चळवळ त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देणारी आहे। धन्यवाद।